विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवर्दन एशिटर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वेळेमध्ये आपण इतिहास हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे सामान्य ज्ञान या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत लक्षात घ्या अपकमिंग नगर परिषद जिल्हा परिषद परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक बघा प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल ज्यामुळे कमी वेळेत जास्त प्रश्नांची आपली प्रॅक्टिस होईल व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये डॅडेश या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या राईट अन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन विनादास त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक दोन सायमन कमिशन केव्हा भारतात आले राईटर आहे एकोणीसशे ते भारतात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधी युग असे म्हटले जाते राईट आन्सर आहे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो काळ आहे त्याला विद्यार्थी मित्रांनो गांधीयुग असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार भारतात स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते Right राईट आन्सर आहे आचार्य कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या भारतीय विचारवंतांचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झाला right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय नेक्स्ट एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात पास झाला right राईट आन्सर आहे मुंबईचं जे अधिवेशन होतं त्यामध्ये चलेजाव आंदोलनाचा ठराव पास झाला नेक्स्ट एकोणीसशे वीसनंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर ते केले आहेत महात्मा गांधी यांनी नेक्स्ट राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कुठे भरले होते राईट आन्सर आहे मद्रास चेन्नई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन भरले होते नेक्स्ट क्रमांक नऊ आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कुठे झाला तर तो झाला आहे एडन या ठिकाणी नेक्स्ट एकोणीसशे तीसमध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता राईट आन्सर आहे सोलापूर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या कालखंडास मावळ्यांचे असे म्हटले जाते तर ते आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा जो कार्यकाळ आहे त्याला मावळ्यांचे असे म्हटले जाते नेक्स्ट नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते तर ते होते प्रधान आणि लष्कर प्रमुख असे त्यांचे संबंध होते नेक्स्ट खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित नव्हते राईट अँसर आहे महात्मा गांधी हे जे आहेत ते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित नव्हते नेक्स्ट एकोणीसशे शेहेचाळीसच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान कोण होते तर ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू लक्षात घ्या त्यांचा जो जन्मदिवस आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी मित्रांनो बालदिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट एकोणीसशे सत्तावन्नचा उठव मोडून काढण्याचे श्रेय कोणास द्यायला हवे right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग नेक्स्ट स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात जाहीर केले गेले तर ते आहे कोलकाता या ठिकाणी एकोणीसशे सहामध्ये झालेले विद्यार्थी मित्रांनो जे अधिवेशन आहे त्यामध्ये स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय असे सर्वप्रथम जाहीर केले गेले नेक्स्ट इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची विद्या कोणी हस्तगत केली होती राईट अँसर आहे जतीन दास व सेनापती बापट यांनी बॉम्ब बनवण्याची विद्या हस्तगत केली नेक्स्ट मायकल ओडवायरची हत्या कोणी केली राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन उधमसिंग यांनी मायकल ओडवायरची हत्या केली नेक्स्ट लखनऊ करार कोणत्या साली झाला तर तो झाला आहे एकोणीसशे सोळामध्ये नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतातून जोरदार प्रयत्न खालीलपैकी कोणी केले तर ते केले आहेत ऑप्शन क्रमांक तीन मेहरामजी मलबारी यांनी नेक्स्ट कोणत्या कायद्याने प्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली राइट अँसर आहे एकोणीसशे एकोणासचा कायदा नेक्स्ट खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे तर राईट आन्सर आहे नेहरू अहवाल एकोणीसशे अठ्ठावीस ही जोडी चुक अचूक आहे बाकीच्या ज्या तीन जोड्या दिल्या आहेत त्या चुकीच्या आहेत नेक्स्ट भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते राईट आन्सर आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक आहेत नेक्स्ट अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे शिपायांचे बंड असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर ते आहेत विदा सावरकर मग बाकीचे जे तीन आहेत जसे की प्राध्यापक नर फाटक सर जॉम सिले आणि कॅम्प बेल यांचं म्हणणं काय होतं की अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे काय तर शिपायांचे बंड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंचवीस आर्थिक विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेयो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्यावर आधारित महत्त्वपूर्ण अशा सोळा पीडीएफ आपण तयार केल्या आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत नव्याण्णव रुपये प्राईज आहे परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच स्पेशल जी प्रश्न के प्रश्नसंच देखील आपण तयार केला आहेत टोटल चार हजार दोनशे प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करण्यास तुम्हाला फायदा होईल आरोग्यसेविका याकरिता बाराशे प्लस प्रश्न आहेत आपल्याकडे प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये विद्युत अभियंता याकरिता ट्वेंटी टेक्निकल टेस्ट आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये तसेच स्थापत्याभियंता याकरिता चाळीस टेक्निकल टेस्ट आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न किंमत आहे वन फोर्टी नाईन रुपीज आरोग्यसेवक जे टेक्निकल प्रश्न आपण तयार केले आहेत ते देखील आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये ग्रामसेवक तांत्रिक याकरिता पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव त्यासोबत मराठी व्याकरणाची टॉपिक वाईज आपण क्वेश्चन बँक तयार केले आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्यासोबत ऍप्टीट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे डिटेल स्क्रीनवर आहेत इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत सर्व प्रश्नपत्रिका देखील आहेत ज्यामध्ये शंभर तुम्हाला टेस्ट भेटतील त्यामध्ये दोन हजार सातशे पंच्याऐंशी प्रश्न दहा फुलल्यांड टेस्ट भेटतील त्यामध्ये एकूण एक हजार प्रश्न आहेत प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता याचा सा समावेश आहे जर तुम्हाला मॉक सरा सराव जर करायचा असेल तर नक्की या सराव प्रश्नपत्रिका परचेस करा त्यासोबत नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पेपर दोन म्हणजेच अकाउंटंटचा जो पेपर दोन आहे त्याकरता आपल्याकडे चौदाशे प्लस प्रश्न अवेलेबल आहे आपण परचेस करू शकता त्यासोबत नगरपरिषद भरती पेपर एक सामान्यांना जो सर्व संवर्गांसाठी कॉमन आहे यावर पाच हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास नगरपरिषद करनिर्धारण सेवा पेपर दोन याकरिता देखील मटल आहे ते तेतीसशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये नगरपरिषद स्थापत्या अभियांत्रिकी सेवा याकरिता पंधरा हजार क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत प्राईज आहे पाचशे नव्याण्णव रुपये पाणीपुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा याकरिता चौदा हजार प्लस क्वेश्चन विथ एक्सप्लेशन अवेलेबल आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर सव्वीस एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी विक्टोरिया राणेचा जाहीरनामा खालीलपैकी कोणी वाचून दाखविला राईट अँसर आहे लॉर्ड कॅनिंग नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर सत्तावीस बंगाल फाळविरोधात बंगाली जनतेने कोणता दिवस दुखवटा दिन म्हणून पाळला तर तो आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच नेक्स्ट भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण किती आरे आहेत तर राईट आन्सर आहे एकूण चोवीस आरे आहेत नेक्स्ट इंग्लंडचे पंतप्रधान डायडॅश यांनी जातीय निवाडा इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध केला राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन रॅमसे मॅक्डॉनाल्ड नेक्स्ट सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली राईट अँसर आहे एकोणीसशे तीसमध्ये नेक्स्ट पहिली गोलमेज परिषद कुठे झाली राईट अँसर आहे लंडन या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद झाली आहे नेक्स्ट राष्ट्रीय सभेचे एकोणीसशे छत्तीसमध्ये पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले होते राईट अँसर आहे फैजपूर या ठिकाणी नेक्स्ट महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता राईट अँसर आहे वडाळा या ठिकाणी नेक्स्ट अठराशे बहात्तरमध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या फैसरायच्या कारकिर्दीत पार पडली राईट अँसर आहे ऑप्शन चार लॉर्ड मियो नेक्स्ट कोणत्या फ्हायसरॉयच्या कार्यकाळात उत्तर ब्रह्मदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्यास जोडण्याचे कार्य अठराशे शहाऐंशीमध्ये झाले राईट आन्सर आहे व्हायसरॉय लॉर्ड डफरिन नेक्स्ट कोणत्या व्हायसरॉयच्या कार्यकाळात दक्षिण ब्रह्मदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्य जोडण्याचे कार्य अठराशे बावन्नमध्ये झाले राईट आन्सर आहे लॉर्ड डलहौसी नेक्स्ट भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात तर ते आहे दादाभाई नौरोजी नेक्स्ट पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण आहे तर ते आहेत सर मोहम्मद इकबाल नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार कोणी दिला तर तो दिला आहे अरविंद घोष यांनी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चाळीस लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार मराठा नेक्स्ट कोणत्या वर्षीच्या कायद्यान्वये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला राईट आन्सर आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये नेक्स्ट अठराशे सत्तावन्नचा उठाव मुख्यत्वे करून खालीलपैकी कशासाठी झाला तर तो आहे स्वतःची संस्थाने टिकवण्यासाठी नेक्स्ट सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला तर तो केला आहे बारडोली सत्याग्रह नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौरचाळीस परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या सत्याग्रहात डायडॅश ट्रखाली चरडला जाऊन हौतात्म्य प्राप्त झाले तर ते आहे बाबू गेनू नेक्स्ट स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मोतीलाल नेहरू नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलेलं नाही तर जो झेंडा सत्याग्रह आहे त्याचं नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलेलं नाही परंतु चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह आणि दांडी सत्याग्रह याचं जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधीजींनी केलेलं आहे नेक्स्ट क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध डॅडश होते तर ते हे प्रसिद्ध स्वतंत्र सैनिक होते नेक्स्ट भारतीय स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कोणी आणले तर ते आणलेलं आहे महात्मा गांधीजी यांनी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणपन्नास ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला डॅडॅश हा पहिला ग्रंथ होय तर ते आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नेक्स्ट महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास डॅड यांच्यापासून प्रेरणा मिळाली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार विष्णू शास्त्री चिपळूणकर तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा याकरता जर फॉर्म भरला असेल तर पेपर दोन करीत आपल्याकडे टेक्निकल मटेरियल अवेलेबल आहेत ते देखील आपण परचेस करू शकतात तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ वॉच करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबत चालू घडामोडींचा प्रश्नसंच जर आपल्याला हवा असेल ते देखील आपण घेऊ शकतात एकूण पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये कृषीसेवक याकरता देखील आपल्याकडे टेक्निकल मटेरियल अवेलेबल आहे ते देखील आपण परचेस करू शकतात पशुधन पर्यवेक्षक याकरता दहा टेक्निकल टेस्ट आणि नोट्स अवेलेबल आहेत त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल त्या देखील घेऊ शकतात ज्यामध्ये मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस टेस्ट आहेत गुगल क्रोमद्वारे आपण टेस्ट देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर आहे टेस्ट सबमिट केल्यावर मार्क्स व योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौ तिसऱ्यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करायचा आहे जर आपल्याला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील खाली कमेंट करा त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू